Diversity is in our DNA. Since inception, Godrej Chemicals has had a fair share of representation in enabling functions with regards to women. But there was always a dearth of women on shop floor. And we were able to increase our women representation on shop floor from 4 to 40 in just 17 months at our Ambernath factory. मी गोदरेज 8 महिने झाले जॉईन केलंय आणि मी गोदरेजमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करते. इथे आम्ही 11 मुलींची टीम आहे, जिथे आम्ही 19 to 26 एज गॅपपर्यंत आहेत मुली सगळ्या, जे आम्ही सगळ्या काम करतो फील्डवर आणि ऑन पीएलसी ऑल्सो. ठीक आहे, आणि 19 इयर्सच्या मुली आहेत, त्यांना डायरेक्ट कॉलेज पासआउट झाल्यानंतर लगेच जॉब लागला आणि खरंच खूप छान बातमी आहे, कारण की लगेच प्रोडक्शनमध्ये त्यांना आणि ते पण गोदरेजसारख्या कंपनीमध्ये काम करायला मिळतं आहे. माझ्या टायमिंगला ॲक्च्युली मध्ये जेव्हा मी पासआउट केलं 2019 तेव्हा अशी ऑपॉर्च्युनिटी नव्हती आणि ॲक्च्युली मुलींना गोदरेज म्हणजे नाहीच आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट तर बिलकुल पण नव्हतं. तर आता हे गोदरेजने जे पण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये मुलींना घ्यायचं सीन काढलं ते खूप छान केलं ॲक्च्युली आणि मला खूप बरं वाटतंय. देर वर 3 की इन्व्हेस्टमेंट्स दॅट वी मेड. 1 वॉज इन क्रिएटिंग इनेबलिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑन आर शॉप फ्लोअर्स ॲट द फॅक्टरीज. मी इकडे शिफ्टमध्ये काम करते. मी ते फर्स्ट सेकंड थर्ड असे 3 शिफ्ट करते. नाईटलाही असते. नाईटला असल्यानंतर मला इकडे लाईट आणि सायन्स असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं काम करताना अडथळा येत नाही. त्याच्यानंतर इकडे हाऊसकीपिंग, कॅन्टीन आणि सिक्युरिटीमध्ये वुमेन्स असल्यामुळे काम करताना कॉन्फिडंट येतो. मी खूप चेंजेस बघितलेत, म्हणजे लॉकर रूम्स झालेत, चेंजिंग रूम्स आहेत, परत वॉशरूम्स वगैरे आलेत, परत फिमेल सिक्युरिटीज हायर केलेत, त्याच्यामुळे मुलींना सिक्युअर वाटतं इथे काम करायला. परत नाईट शिफ्टमध्ये मुली जेव्हा वर्किंग करतात तेव्हा लाईटिंग वगैरे प्रॉपर असते इथे, म्हणजे फील चांगलं वाटतं. आम्ही 4 लेडीज आहे. आम्ही 3 शिफ्टमध्ये आम्ही सर्व शिफ्टमध्ये काम करतो आणि आम्ही सर्व म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्लॅनमध्ये जाऊन राऊंड मारतो. राऊंड मारल्याच्यानंतर की लेडीजला विचारतो काय प्रॉब्लेम आहे का, काय अनकम्फर्टेबल असेल तर आम्हाला कळवा. आम्ही टाईम ऑफिस सिक्युरिटी ऑफिसला आम्ही कळवतो काही प्रॉब्लेम असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला एक लेडीज स्पेशल कार आहे इथे. पिकअप सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्टला पिकअप ड्रॉपला जाते. त्यांच्यासोबत आपण एक सिक्युरिटी गार्ड पाठवतो, त्यांना घरापर्यंत सोडतो. सेकंड वॉज इन गेटिंग द टॅलेंट राईट इन अपस्किलिंग वुमेन वाया इन्स्टिट्यूट पार्टनरशिप्स. मी इथे गोदरेजमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून आहे. त्याआधी मी गोदरेजमध्ये 2 महिन्याची इंटर्नशिप केली. त्यामध्ये मी डॉक्युमेंटेशन प्रॅक्टिसेस शिकले. त्यानंतर मी इथे असोसिएट म्हणून जॉईन झाले. त्यात मी MS ऑफिस टूल्स, पॅनल ऑपरेशन आणि ऑनसाईट इन्स्पेक्शन ह्या गोष्टी सगळ्या शिकले. आफ्टर पर्स्यूइंग माय BTEC इन 2020 आय वॉज लुकिंग फॉर ऑपॉर्च्युनिटीज टू वर्क इन प्रोडक्शन, बट ॲट दॅट टाइम वॉज अ पेंडॅमिक पिरियड अँड इन added to that no industry is giving opportunity to female employees to work in production. But when I came to know that Godrej is giving such opportunities, then I immediately applied for the position. Before that I was working as a teacher in chemical engineering field, but looking for the opportunities to represent my knowledge, my techniques in production itself, to implement that theoretical knowledge in practical itself. So when Godrej has given me this opportunity, I feel very overwhelmed, and being a first SO, first female SO in Godrej, everyone was so caring, and from GM to every bottom line employee was very cared about me. And I had also gone through many medical sessions that regarding my health also, and my confidence level was enhanced by my team members. So I heartily thank Godrej for giving such opportunity to me. Godrej, we strictly follow the principles of responsible care, and which devoted to the person's health and safety. That's our first priority. As all we know that health is not only the absence of disease or illness, but it is a state of complete mental social well-being of a individual.
So we act here proactively and we don't wait for them to come to us. We just identify the health hazards in the work environment. Accordingly, we had started doing the audiometry test, identified the areas where there is high noise area, and we are doing their audiometry test periodically to ensure their auditory functions are kept normal. And third was by curating culture which makes women feel inclusive when they come and work at shop floors. ऍक्टिव्हिटीज मध्ये आमच्या इथे रंगोली कॉम्पिटिशन झालं दिवाळीमध्ये, परत ऑक्टोबर मध्ये जेव्हा गरबा होता त्यावेळेस गरबा कॉम्पिटिशन होता ज्यात मी पार्टिसिपेट पण केलेलं आणि आय इवन गॉट द प्राइज ऑल्सो. आणि आमच्या इथे आता स्पोर्ट्स पण झाले ज्यात आम्ही सगळ्यांनी सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केले, मुलींनी पण मुलांनी पण. असं इथे काहीच हे नव्हतं की करू नाही शकत. आम्ही प्लांट सांभाळून आम्ही खेळायला पण जायचो. कॅरम आहे तिकडे, चेस आहे, बॅडमिंटन होतं, टेबल टेनिस होतं. तर मुली हवे तशा कोणत्याही गेम्समध्ये स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करू शकत होत्या. आय हॅड इनक्रेडिबल जर्नी ॲज वन ऑफ द फर्स्ट वुमन इन जे एल केमिकल्स अंबरनाथ फॅक्टरी. बिंग अ पार्ट ऑफ गोदरेज फॅमिली, द प्रोग्रेस ओवर द टाइम इज ट्रूली रिमार्केबल फॉर मी. वेन वी गो बॅक, इट वॉज अ ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन फॉर मी. Like I joined on contract, then on payroll, my maternity leave, resuming duties. I was very difficult and very adventurous for me. 2017 for 5 months I was in maternity leave, and when I was pregnant, so only 2 girls were there in the Ambernath factory, but I never feel like I'm only, we two are women in factory. All my male colleagues support me. I feel very safe in between them. We firmly acknowledge the challenges that our women employees face day in and day out being in the chemicals industry. So at JL Chemicals, we've always believed and tried to build equitable practices that enables them to thrive continuously in their careers. One such practice is having an all women employee resource group, which we call as Chemicals Network of Women, or SNENOW. We try to conduct various professional and personal development sessions. Every month we do have a grievance handling meeting with our women staff, where all women come together and they just raise their concern if they have. It's not like that they have to wait just for that one day. Anytime they can come and they can approach to me and they can raise their concern. Along with this, we do have hotline numbers. They can connect there as well. POSH hotline numbers, they can connect there as well. And we have given various kind of POSH training to our women staff, not only women staff, all our male staff, everyone, including our contractual workers as well. We started an internship batch with 8 candidates, and now we have 40 females working with us in our Ambernath factory. While speaking to them, we understood that there is a lack of awareness in terms of their career paths and also the safety awareness. So we went ahead and we spoke to their families and the potential candidates in terms of how their career would look like at Godrej Industries Chemicals Division. And we also spoke to them about what are the facilities that we're going to provide in to the female candidates while they will be working in all the 3 shifts. We are looking for hiring a more woman for our factory. We are also working actively for the same. One of the way in which we have done tie-up with the government colleges in and around the Ambernath that help us to increase our number year by year, and also that help us to join the young women whenever they complete their study. As a vision point of view, this is going to be a sort of one-time activity. It's a continuous journey. I'll not be shy in saying that Godrej Chemicals has been the pioneers in deploying women en masse on shop floor. But the journey has just begun, and our vision is to build a workplace which is 50% diversity representation, be it women, people with disabilities, or the LGBTQI community. Is it challenging? Yes, it is. Is it possible? Of course it is. We've shown how Godrej Chemicals has done it in the past at its Ambernath factory. Now it's time for us to learn from the industry and together build a more inclusive India.